ठाणे सध्या नवनवीन प्रयोगांचं केंद्र होत आहे. असाच एक पथदर्शी प्रकल्प नव्यानं सुरू झालाय. पर्यावरणाच्या दृष्टीनं ठाण्यानं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. त्याचं पांढरं शुभ्र रूप तसं सगळ्यांनाच प्रेमात पाडणार. हळूहळू तो सगळ्यांच्याच आवडीचा झाला. मग तो गल्ली बोळांमधल्या दुकानांमध्येही दिसू लागला. थेट गणपतीनं त्याला मखर म्हणून निवडलं आणि मग त्याचा भाव जास्तच वाढला. पण 1.5 किंवा 5-7 दिवसांचे गणपती गावाला निघून गेले की मग ह्याचं करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिला. गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन होतं, मात्र या थर्माकोलचं काय करायचं, त्याचं विघटनच होईना. मग तो कधी गटारांमध्ये अडकला, कधी डम्पिंगच्या भल्या मोठ्या ढिगाऱ्याखाली चमचमत स्वच्छ पांढरं शुभ्र अस्तित्व टिकवताना दिसला. पण ह्याला संपवायचं कसं, ह्याचं उत्तर काही मिळेना. मग ह्यावर एक सुखकारक उपाय शोधला ठाणेकरांनी आणि मग उभा राहिला भारतातला पहिला थर्माकोल प्रक्रिया केंद्राचा अभिनव प्रयोग. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाने पनवेलमधल्या इन्सुपॅक कंपनीच्या मदतीनं हा प्रकल्प सुरू केला. फ्रीज, वॉशिंग मशीन अशा अनेक उपकरणांच्या व्यसनातून तर कधी सणांच्या सुशोभीकरणासाठी घरादारांमध्ये आलेल्या थर्माकोलचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन यातून उभं राहिलं. आतापर्यंत 3 टन थर्माकोलचं आपण इथे प्रोसेसिंग केलं आहे आणि तेवढा थर्माकोल आपण डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून पर्यावरणाचं आपण संवर्धन केलेलं आहे. PPPचे जे कॉम्पोनंट आहेत ते महापालिकेनं शेअर केलेले आहेत आणि जे इन्सुपॅक जी कंपनी आहे जी निविदाकार सिलेक्ट झालेली आहे त्यांचा कॅपॅक्स ओपेक्स वापरून ते हे मोठ्या प्रमाणात प्लांट हा चालू करत आहे. दर बुधवारी ठाणे महापालिका घराघरांमधून थर्माकोल गोळा करते. महापालिकेच्या वागळे इस्टेट मधल्या थर्माकोल प्रक्रिया केंद्रात हा सगळा थर्माकोल आणला जातो. तिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात. गणपती उत्सवाचा मुहूर्त साधत 1 सप्टेंबर 2017 हा प्रकल्प सुरू झाला. ठाण्यातल्या वागळे इस्टेट भागातल्या CP तलावाजवळ हा प्रकल्प आहे. ठाणे महापालिकेनं पनवेलच्या इन्सुपॅक कंपनीला 0 बजेट तत्वावर हा प्रकल्प चालवायला दिलाय. म्हणजेच या प्रकल्पाचा सगळा खर्चही कंपनी करणार आहे. या प्रक्रिया केंद्रात थर्माकोलवर प्रक्रिया करून शेड तयार करतात, नंतर त्याला मेल्ट करतात, त्यामुळे थर्माकोलचं आकारमान कमी होतं. त्यानंतर त्याचा दाणा तयार करतात, त्यापासून CD कव्हर, फोटो फ्रेम्स अशा विविध शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात. या वस्तू विकून जे उत्पन्न येतं त्यातला 5% वाटा महापालिकेला मिळतो. गेल्या 4 महिन्यात 3 टन थर्माकोल ठाण्यातून जमा झालाय. सध्या निर्माल्यापासून खत निर्मिती करणे, वूड वेस्ट पासून फ्युएल ब्रिकेट तयार करणे, नंतर हॉटेल वेस्ट, हॉटेलची जी किचन वेस्ट असते त्यापासून बायोगॅस निर्मिती करणे, नंतर बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट आणि ई वेस्टचं जे काय आपल्याकडं तयार होते त्याचं संकलन करून त्याची प्रक्रिया करण्यासाठी पाठवणे, हे आता सध्या कार्यान्वित झालेले प्रकल्प आहेत. ठाणेकरांनी या प्रकल्पाचं स्वागत केलंय. पालिकेला व्हॉट्सअप थ्रू त्यांना कळवलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांचे कर्मचारी येतात, ते कलेक्ट करतात. वेळच्या वेळी ते वेळेनुसार ते कलेक्ट केलं जातं आणि पण त्यामुळे आमच्या सोसायटीला देखील एक चांगलं वातावरण मिळालं आणि जेणेकरून जे या उपक्रमाचा फायदा सगळ्याच ठाणेकरांना होईल आणि खूपच चांगला सुट्टी उपक्रम आहे. TMC आपल्या घरी येते आणि स्वतःहून त्यांच्या म्हणजे आपल्या घरातून तो कचरा घेऊन जाते, म्हणजे याच्या अर्थाने तो त्या कचऱ्यांची दुर्गंधी बाहेर हे येत नाही आणि तो कचरा रस्त्यावर पडत नाही. म्हणून हा TMCचा चांगला उपक्रम आहे आणि आम्हाला पण बरं वाटते की म्हणजे बाहेर आपल्याला रस्त्यावर किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातमध्ये स्वच्छता दिसते. उन्होंने एक व्हॉट्सअप नंबर दिया था जिसपे हमने कॉल किया और वो लोग हमें व्हाट्सअप करके आ जाती है और गाड़ी सब लेके जाती है यहाँ से. तो हम लोग बहुत हैप्पी है कि हमारे पास अभी ई वेस्ट और थर्माकोल जमा होता नहीं है.
थर्माकोलवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणारी ठाणे महापालिका ही पहिली पालिका आहे. या प्रकल्पामुळे थर्माकोल पासून होणारं प्रदूषण थांबलंय, त्यापासून वापराच्या आणि शोभेच्या वस्तूही तयार झाल्यात आणि महापालिकेला आर्थिक फायदाही झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरण धोक्यात आणणारा थर्माकोल नावाचा राक्षस ठाण्यात बाटली बंद झाला. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.